आजच्या सामाजिक स्पर्धेच्या युगात कुटुंब व शिक्षण सांभाळून पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायामध्ये नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या श्रद्धा ढवण हिचा आदर्श समाजाने घ्यावा असे मनोगत पशु चिकित्सा व्यवसाय संघटना पुणे जिल्ह्याचे समन्वयक डॉक्टर प्रवीण प्रल्हाद कारंजकर यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील निघोज येथे श्रद्धा ढवण यांच्या निवासस्थानी 89 म्हशींचा सांभाळ करून शेती व दुग्ध व्यवसायात प्रगती करणाऱ्या व दिव्यांग वडील सतीश ढवण यांना आधार देणाऱ्या श्रद्धा ढवण हिचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर प्रवीण कारंजकर, डॉक्टर डीजी जाधव, डॉक्टर एस टी आघम, डॉक्टर एस के हुमे, डॉक्टर आर जी कवडे, सतीश ढवण, जालिंदर ढवण, डॉक्टर शेखर श्री मंदिलकर, प्रकाश लोखंडे, राहुल कवडे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, मी श्रद्धा ढवण. तर मी या क्षेत्रात कशी उतरली, जनरली या क्षेत्रामध्ये मुली नसतात, पण तरीही मी या क्षेत्रामध्ये आली आहे. तर यामागे माझ्या फॅमिलीचा, आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी मला लहानपणापासूनच छोटी मोठी गोट घेतली असतील, ही कामे शिकवायला सुरुवात केली होती. मला आठवते मी बऱ्याच वेळा सायकलवर चारा आणलेलं आहे. जेव्हा मी गाडी शिकले मोटरबाईक, तेव्हा मोटरबाईकवर जाऊन मी चारा आणलेलं आहे. मी स्वतः पिकअप चालवते. जनरली बोलताना काय बोलतो, वडीलच बोलताना बोलतात की आपल्याला गोठ्यावर एक गडी ठेवायला लागेल म्हशी वाढल्यात. तर बोलतानाच गडी बोलतात. तर हे गाड्यांचं काम असूनही, म्हणजे पिकअप चालवणं असेल, पिकअपमधून चारा आणणं असेल, खुराक आणणं असेल, दूध घालणं असेल किंवा दूध काढणं असेल, ही गाड्याची कामं असूनही मी करते. यामागे माझ्या वडिलांचा खूप मोठा सपोर्ट आहे. त्यांनी मला ही कामं शिकवली. आजपर्यंत मी इथपर्यंत पोचली आहे. तर त्यांनाही माझा अभिमान आहे. इव्हन मी आत्तापर्यंत एक फक्त निघोज पुरती मर्यादित होते, फक्त निघोजच्या गावातल्या निघोजमधल्या लोकांनाच माहिती होते, पण आत्ता संपूर्ण महाराष्ट्रभर मला लोक ओळखतात, मला भेट देण्यासाठी येतात. तसेच पुण्याचे पशु चिकित्सा व्यावसायिक अधिकारी डॉक्टर कारंजकर व त्यांचे सहकारी आज येथे आले. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या व यथोचित सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आज पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी श्रद्धाचं कौतुक करण्यासाठी आलो आहोत. कौतुक करत असताना आपण ज्या पद्धतीने यूट्यूबवर तिचे सोशल मीडियाला व्हायरल होणारे तिचं कर्तबदारी जी बघितली आपण, ती कर्तबदारी खूपच कौतुकास्पद आहे. आणि त्याचा प्रभाव कुठेतरी आमच्यावर झालेला. एक व्हेटरनरी डॉक्टर किंवा एक सामान्य ग्रामस्थांमध्ये किंवा पशुपालकांमध्ये पशुधन पर्यवेक्षक म्हणून आम्ही डॉक्टर म्हणून वावरत असतो, अशा परिस्थितीमध्ये आम्ही खूप गोठ्यामधले चढ उतार बघितलेले आहेत. परंतु ह्या मुलीने कमी वयामध्ये आणि कुठल्याही प्रकारचं तिला मार्गदर्शन नसतानाही तिने फक्त वडील आई यांच्या मार्गदर्शनाखाली इतकी मोठी होतकरू होत गेली, ह्याच्या पलीकडे अजून काय हवंय. आणि 2021 साल कसं श्रद्धादाई हा शब्द मुद्दा म्हणून वापरला, कारण तिचं नावच श्रद्धा आहे. तिच्या नावापासून आणि तिच्यापासून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करून भाविकाळ सगळ्यांनाच कोरोनामुक्त वातावरणामध्ये मास्क न वापरता किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता आपण एक दिशा बघण्याच्या मार्गावर आहोत. आज 7 तारखेपासून लसीकरण चालू होणार आहे, शासनाच्या माध्यमातून समजलेलंच आहे. त्याच निमित्ताने बाकीचे जे तरुण वर्ग आहे त्यांनाही दिशा मिळावी आणि त्यांनाही ह्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन काहीतरी करून दाखवायचा एक मार्ग मिळावा, या हेतूनेच आम्ही तिचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. आणि ठीक आहे, धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, निघोज. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.